नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये मी रुपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा हिवाळा पावसाळा हे निसर्गाचे ऋतुचक्र दिवस आणि रात्र हे घड्याळ आता या निसर्गाचा अतिसूक्ष्म घटक असणारा माणूस हा प्राणी याला देखील हे वेळापत्रक किंवा हे ऋतुचक्र हे घड्याळ बंधनकारक खरं तर निसर्गातले इतर जे प्राणी आहेत ना ते अगदी न चुकता हे वेळापत्रक किंवा हा जो बदल आहे ऋतूतला त्याला ग्राह्य करतात त्याला स्वीकारतात त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडून आणतात फक्त माणूस हा असा प्राणी आहे की जो, जो काही आपल्या वेळापत्रकामध्ये बदल करायला तयार नाही विशेषतः अत्याधुनिक माणूस आणि त्यामुळे निर्माण होतात अत्याधुनिक वेगवेगळे आजार रोग व्याधी आणि आपण सरळ सरळ निसर्गाला त्याचा दोष देतो म्हणजे उदाहरणार्थ आता उन्हाळा सुरू झाला तर उन्हाळ्यातले जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला भेडसावतात त्याला आपण दोष देतो की उन्हाळ्यामुळे हे सगळं होतंय पण ह्या निसर्गाची किमया या निसर्गाची जादू अशी आहे की तो जर ऋतूमध्ये बदल घडवून आणत असेल तर त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी सहन करण्यासाठी निरनिराळ्या वस्तू निरनिराळ्या आहारातील घटक आपल्याला तो देत असतो दोन्ही हाताने लुटवत असतो पण माणूस त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करतो आणि धोपटपणे आपण जे काही आपलं ठरवून ठेवलेलं जे काही दिनक्रम आहे जो काही आहार आहे तो ऋतू बदल झाला तरी त्यात बदल तो घडवून आणत नाही आणि त्यातून निरनिराळे प्रॉब्लेम्स तयार होतात मंडळी आजच्या कार्यक्रमात आपल्याला नेमकं हेच जाणून घ्यायचं आहे की उदाहरणार्थ आता उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असायला हवा आणि तर कोणती काळजी आपण घ्यायला हवी या विषयावर आजच्या कार्यक्रमात माहिती घेणार आहोत त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा विषय बघा उन्हाळ्यातील आहार आणि काळजी या विषयावर माहिती देण्यासाठी खास नागपूरवरनं आहार तज्ञांना आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहे त्या आहेत जयश्री पेंढरकर मॅम तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते मॅडमविषयी सांगायचं सा तर नागपूर येथील सिम्स हॉस्पिटलमध्ये त्या आहार म्हणून मागच्या सव्वीस वर्षापासून काम करत आहेत आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये देखील त्या संलग्न आहेत तिथे जाऊन त्या प्रशिक्षण देत असतात बाराशे ते पंधराशे व्याख्यानं जवळपास त्यांनी या विषयावर आजपर्यंत दिलेली आहेत आणि विशेष त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मेळघाटामध्ये तेरा वर्षापासून त्या काम करत आहेत म्हणजे तिथल्या आदिवासी मुलांचं किंवा व्यक्तींचं नागरिकांचं जे काही कुपोषण आहे तेच समस्या आहेत त्याच्यावर त्या भरीव काम करतात टाटा टी गार्डन मध्ये व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत अशा पद्धतीने एकूणच किशोरवयीन मुलांमध्ये देखील आहाराविषयी कशी जागृती निर्माण करायची हे जे निसर्गाचं घड्याळ आहे ना ते त्यांना कसं समजून सांगायचं असं अतिशय योग्य काम त्या करत आहेत त्यांच्याकडनं या विषयाच्या संदर्भात माहिती घेऊयात मंडळी मला खात्री तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आताच निर्माण झाले असतील था। तर आम्हाला या फोन नंबरच्या माध्यमातून संपर्क साधा फोन नंबर आमचे असे आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य हे आमचे नंबर आहेत आणि शून्य दोन दोन हा एसटीडी कोड आहे मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे तेव्हा आता कार्यक्रमाला लगेच सुरुवात करते मॅडम खरंतर कोंटमध्ये सुट्ट्या असतात हा मजा करायला हाच एक सीझन असतो पण आवडता ऋतू म्हटल्यानंतर नाक मुरडला जातात याचं कारण कुठेतरी या ऋतूला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहारात आपण घेत नाहीत त्याची काळजी घेत नाही हा असेल कदाचित तुमच्याकडनं माहिती घेते पण त्यापूर्वी मला जरा सुरुवातीला एक प्रश्न असा विचारायचा आहे की सात तारखेला या येत्या सात तारखेला जागतिक विश्व आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो तर थोडस त्या संदर्भामध्ये काही सांगू शकत साधारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिल्यांदा असं ठरलं की हा विश्व आरोग्य दिवस साजरा करण्यात आवा आणि एकोणीसशे पन्नासपासून सुरू झालं आणि दरवर्षी एक वेगवेगळी थीम घेऊन जगातल्याच लोकांचं आरोग्य कसं योग्य ठेवता येईल सुधारता येईल या दृष्टिकोनातून वेगवेगळे कार्यक्रम होतात याच्याविषयी प्रबोधनं होतात याच्याविषयी माहिती दिली जाते शिबिरं आयोजित केली जातात तर यंदा पण आहे सात एप्रिलला विश्व आरोग्य दिवस आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अशा प्रकारे त्यांनी ठरवलंय की सर्व दूरच हेल्थ विषयी अवेअरनेस वाढवायचा कारण आरोग्यच हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्या आयुष्यात तीन गोष्टी महत्वाच्या एक आपला देश आधी आपलं आरोग्य आणि आपलं चरित्र आणि या तिन्ही गोष्टी सांभाळायला पुष्कळ मेहनत घ्यावी लागते तर हे आरोग्य कशावर अवलंबून आहे आहार मग विहार म्हणजे व्यायाम मग तुमची वागणूक म्हणजे आचार आणि विचार तर चांगले विचार आणि या चारही दृष्टींनी जर आपण विचार केला तरच एक चांगली व्यक्ती घडवू शकू आणि आपलं आरोग्य आपण नीट सांभाळू शकू आहे म्हणजे एकूणच काय तर शारीरिक मानसिक आणि थोडस आध्यात्मिक गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ह्या जे काही आपल्याला आधुनिक काळामध्ये भेडसावत आहेत प्रश्न आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा मानसिक दृष्टिकोनातनं असतील तर ता त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो बरोबर मॅम आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न उन्हाळ्यातला आमचा एक आयडियल आहार काय असावा बरोबर आता एक तर दिवस मोठा होतो तर त्याच्याही मुळे आणि सुट्ट्या असतात मुलांना मग उन्हाचा त्रास भेडसावतो किंवा उन्हाचा त्रास उन्हाच्या त्रासामुळे मुलांना चक्कर येऊ शकतात कोणाला अतिसार किंवा उलट्या या पण तर म्हणून एकतर आधी मुख्य काय की संतुलित आहार तर प्रत्येकालाच हवा आहे परंतु असे खाद्यपदार्थ घ्यावे की जे सहजतेने पचतील कारण थोडी पचनशक्ती आपली क्षीण होते उन्हाळ्यात आणि तर आणि जास्त ज्याच्यामध्ये पांठळ म्हणजे ज्याच्यात पाणी जास्त आहे असे पदार्थ हवे फळं हवी सकाळचा नाश्ता निश्चित प्रमाणे असावा आणि शक्यतोवर हलके म्हणजे खूप मसालेदार पदार्थ नसावे किंवा खूप मांसाहार नसावा शाकाहार सगळ्यात उत्तम आहे आणि सहज पचायला सहज असतील असे पदार्थ भरपूर आपण जे म्हणतो पन आहे कोकमचं पण आहे किंवा आंबील आहे किंवा उसाचा रस आहे या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जी पाण्याची गरज आहे ती पूर्ण होते आणि शिवाय सर्व प्रकारचे त्यातून आहार घटक मिळत असतो पाण्याचा हा मुख्य घटक विशेष मी वेगळा प्रश्नच विचारणार तुम्हाला कारण पाण्याविषयी ना आपल्याकडे फार गैरसमज आहे विशेषतः उन्हाळ्यामध्ये मग हे पाणी किती प्यायला हवं कशा पद्धतीने प्यायला हवं त्याविषयी जाणून घेते पण शलाका गाडगे यांचं कल्याणवरनं प्रश्न आहे घेऊयात हॅलो 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 नमस्कार मी शलाका गाडगीस विचारू इच्छिते माझा असा प्रश्न आहे की खरोखर उन्हाळ्यात ना काही इच्छाच होत नाही काही खायची प्यायची आणि इतकं बाहेर देखील इतकं भयानक उन्हा असतं किंवा बाहेरून आपण जर का कुठून आलो तर लगेच पाणी पितो आणि थंड पेय किंवा थंड खायचीच इच्छा होते आणि त्यामुळे भूकही मरते आणि म्हणजे असं आपल्याला निरुत्साहीच वाटतं तर त्याच्यासाठी आपण कोणता आहार घ्यावा की ज्याने करून आपलं पोटही भरेल आणि आपल्याला म्हणजे उत्साह वाटेल नाही नाही बरोबर हो हो नक्कीच तर जसं बाहेरून आल्याबरोबर एक तर अति थंड पदार्थ घेणे टाळावे खरं म्हणजे माठातलं पाणी सगळ्यात उत्तम आहे अति थंड आणि अति गरम या पदार्थांनी पण आपली भूकही जाते तर आहार आपला जसं सांगितलं की हलका असावा आणि तो दिवसभरातून विभागून असावा म्हणजे मग आणि सारखं नाही <laughs> विशेष <laughs> करून सकाळची संध्याकाळची हलकी न्याहारी दुपारचं भोजन आणि रात्रीचं भोजन हे आयडियल आणि याच्याच मध्ये जे पदार्थ आहेत ते थोडे बदल बदल करून घ्यावे मध्ये पाणी प्यावं परंतु जसं आता बाहेरून आलं किंवा फिरून आलं किंवा व्यायाम केला एक तर व्यायाम महत्वाचा जर व्यायामच नाही केला तर भूक कशी लागणार आहे तर म्हणून सकाळच्या वेळेला लवकर उठून सगळ्यात उत्तम थोडा व्यायाम आवश्यक आहे सूर्यनमस्कार असतील तर फारच चांगलं म्हणजे मग ती भूकही चाळवली जाते आणि मग आपला जो साधा नाश्ता असतो त्याच्यामध्ये भरपूर ताकाचं सेवन करावं नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये ताक असावं दुपारी दही असावं रात्री दूध असावं बर पण मॅडम कधी कधी काही जणांचा असा म्हणजे कारण आपल्याकडे काय आहाराच्या बाबतीमध्ये आता इतक्या ठिकाणाहून मार्गदर्शन मिळत असतं त्यामुळे सगळ्या गोंधळाची स्थिती आहे काही जण म्हणतात रात्री पांढरे पदार्थ किंवा दुधासारखे <laughs> पदार्थ सेवन करू नाही आता ह्याच्यात रात्री झोपताना दूध घेणं खूप चांगलं आहे बरं पण ते अति थंड नको साधारण एक कोमट दूध उत्तम असतं तर यांनी जसं विचारलं की काय करावं तर जर विशिष्ट अंतराने जर आहार घेतला तर भूक लागेल सारखं सारखं एकदा काही खाल्ल्यावर तीन तासाच्या आधी काही खाऊ नये आणि पाच तासाच्या वर पोट रिकामं राहू नये बरं तर साधारण त्याही वेळा योग्य आहेत कारण सांगितलेल्या आहेत मी म्हणते की मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी या हातून देशसेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा म्हणून मिळावी मला बुद्धी देवा तर त्या दृष्टिकोनातून आपण का आहार घेतोय कसा घेतोय याचा विचार करायची अत्यंत गरज आहे सकाळचा नाश्ता हा सकाळी आठ ते नऊ असावा हा योग्य वेळ आहे अर्थात आता दिवस वाढतो तरी सुद्धा हीच वेळ चांगली आहे थोडस आधी घेतलं तरी चालतं मग सकाळी जसा सूर्य वरती येतो तर तेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियम आणि ग्लुकोज लेवल कमी होतात म्हणून सकाळी काहीतरी एखादा धान्याचा प्रकार असावा आणि म्हणजे कुठलेही सोजी आहे उपमा आहे इडली आहे परंतु त्याच्याबरोबर भरपूर प्रोटीन्स असणारे गोष्टी म्हणजे मग दिवसभरात ही योग्य भूक लागते सकाळी जर नुसतच पोहे घेतले पण त्याच्याबरोबर ताक नसेल त्याच्याबरोबर शेंगदाणे नसतील तर हे असंतुलित पदार्थ झाला आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स नसल्यावर मग दुपारी व्यवस्थित भूक लागत नाही तर तो जो आहार आपण घेतो त्याच्यात धान्याचा प्रकार असावा त्याच्यामध्ये प्रोटीन्स असावे त्याच्यामध्ये फळ असावं त्याच्यामध्ये ताकही असावं आता तुम्ही सकाळच्या नाश्त्याबद्दल जे काही सांगता त्याच्यामध्ये तुम्ही ताकाचा उल्लेख केला पण आपल्याकडे आपण बघतो सरसकटपणे चहा कॉफी किंवा तत्सम दुधाचे जे पदार्थ दूध वगैरे हे घेतलं जातं मग हे योग्य नाही असं तुम्ही म्हणता का बरं साधारण ताक कारण मी म्हटलं ना कॅल्शियम लेवल सकाळी कमी होतात प्रत्येकाच्या शरीरात मग ग्लुकोज लेवल्सही कमी झालेल्या ले असतात आणि अशीच परिस्थिती संध्याकाळी चार ते पाच मध्ये असते तर म्हणून तेव्हाही दूध घ्यावं म्हटल्यास आणि सकाळी ताक भरपूर घ्यावं उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा होतो त्याच्यामध्ये मीठ असावं निश्चित प्रमाणे साखर नसेल तर चांगलं आणि कुठलाही आपल्या धान्याचा प्रकार जसं थालीपीठ होऊ शकतात आपले मेथी पालकाचे साधे पराठे होऊ शकतात कितीतरी प्रकार आहेत आपले उपमा आहे उत्तपम आहे इडली आहे सोजी आहे शेवयाचा उपमा आहे बरोबर आहे आता मग शलाकाजींनी प्रश्न विचारला होता ना मॅम त्याच्यामध्ये त्या म्हणतात की या दिवसामध्ये ना भूक लागत नाही किंवा काही खायची इच्छा होत नाही त्यापेक्षा लिक्विड प्यायला बरं वाटतं आणि एक निरुत्साही निरुत्साही वाटतं तर ते कुठेतरी जर तुम्ही हे नाश्त्यामध्ये तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी घेतल्या तर दिवसभर तो निरुत्साहीपणा वाटणार नाही असं तुम्ही सांगताय का हो बर आणि जर आपले साधे खाद्यपदार्थ खाल्ले तर निश्चित फायदा होईल आणि त्याच्यात अति तेल नसावं की जी भूक नाही लागत अति तेल घातल्याने पण पुष्कळ असं होतं की भूक नाही लागत अति तेल म्हणा अति तूप म्हणा किंवा खूप चीज किंवा खूप बटर हुँ, हुँ, ते असेल तरी पण भूक नाही लागत तर योग्य वेळी योग्य प्रकारे आणि संतुलित रूपात खाल्लं तर मग भूक लागते बरोबर आणि थोडस सविष्ट बनवायला पाहिजे थोडस वेगळा आहे <laughs> <सा laughs> मॅडम कारण मुलांना जर तुम्ही विचारलं तर घरात तयार केलेलं कुठलंही अन्न पदार्थ त्यांना हल्ली चविष्ट वाटत नाही त्या मुद्द्यावर बोलूयात महेश बोलतात साताऱ्यावर ना काय म्हणतात बघूयात हॅलो 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 नमस्कार हां बोला हा मला माहिती असं विचारलं उन्हाळ्यामध्ये तुपाचं करावं का आणि किती करावं आणि गुलकंद वगैरे शकतो का हो हो अति छान आहे पण तो गुलकंद पण ना जर मधामध्ये केला तर जास्त चांगलं तुपाचं सेवन हे रोजच आवश्यक आहे फक्त हिवाळ्यात थोडं जास्त तूप घ्यावं तर साधारण तीन ते चार चमचे तेल आणि एक ते दीड चमचा गाईचं तूप हे रोजच प्रत्येकाला आवश्यक आहे हिवाळ्यात तूप थोडं वाढवू शकता या दोन्हीचा हा जो ना? रेशो आहे हा आवश्यक आहे उन्हाळ्यात हे निश्चित प्रमना निश्चित फक्त इतर वनस्पती तूप नसावं पण हे गाईचं तूप रोज प्रत्येकाने खायला पाहिजे गुलकंद हा एक त्यांनी महत्वाचा मुद्दा हो। आहे तर ते कधी आणि कशा पद्धतीने सेवन करायला गुलकंद पण जर सकाळच्या वेळेला दुधाबरोबर जरी घेतलं तरी उत्तम आहे त्याच्यातल्या ज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या असतात हो। त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व क असतं म्हणून गुलकंद खूप चांगली गोष्ट आहे आणि मधही चांगला आहे प्रश्नच नाही त्याच्यामध्ये पुष्कळ चांगले घटक आहेत लोहतत्व आहे आणि त्यांनी कफ प्रवृत्ती कमी होते त्याने पुष्कळ फायदा होतो तर सकाळच्या वेळेला हे निश्चित घ्यावं हो याच्यातून आपल्याला चांगली ऊर्जा प्राप्त होत अगदी, अगदी। एक तर सकाळची नाश्त्याची वेळ तुम्ही महत्वाची सांगितली आणि किती प्रमाणात काय खायला हवं त्याच्यासोबत काय असायला हवं साधारणतः त्याचा एक अंदाज दिला आता दुपारचं जर आपण जेवणाचा विचार केला तर मग त्याच्यामध्ये काय त्याआधी एक नुसतं की सकाळी उठल्याबरोबर बरेचदा काय होतं की उठल्याबरोबर खूप सारं पाणी पिऊन घेतात ते पण नाही तर सकाळी उठल्याबरोबर नेहमी लिंबू पाणी घ्यावं बर आणि मध घालून आणि किती घ्यावं आणि साधारण एक ते दोन ग्लास बर आणि प्रत्येकाने दिवसभरात एक ते दोन तरी लिंबू खायलाच पाहिजे हे जे जीवनसत्व क असतं ते आपल्याला फार आवश्यक असं जीवनसत्व आहे आणि त्याच्यावरच अवलंबून असतं तुमचं रक्ताची पातळी तुमच्या हाडांची मजबूती तर हे क जीवनसत्व रोज कसं मिळेल तर साधारण लिंबू वर्षभर मिळत असतं म्हणून आम्ही लिंबू सांगतो गुलकंदातूनही विटामिन्स सी मिळतं परंतु सकाळी हे घेतलं तर जी रात्रभरात आपल्या पोटामध्ये ना काही ऍसिड्स जमा होत असतात थोडे बहुत तर ते पण त्यांनी निष्प्रभ होतात आणखीन पोट स्वच्छ होतं आणि हे पाणी थोडंसं गरम असावं अत्यंत थंड किंवा अत्यंत गरम हे दोन्ही आपल्या शरीराकरता चुकीचं आहे म्हणजे शरीराच्या तापमानापेक्षा पाच अंश अधिक किंवा पाच अंश कमी एवढंच पदार्थ पाणी म्हणा जे आपण खातो काही पदार्थ ते सुद्धा अति गरम योग्य नाही बरोबर आहे अति चहा कॉफी गरम पिला जातो किंवा बाहेरून उन्हात आल्याबरोबर फ्रिज फ्रीजमधलं थंडगार पितात हे सगळं चुकीच आहे बरोबर आहे सुलोचना सोनवणे सोलापूर सोलापूरवरनं आपल्याशी बोलतायत हॅलो हॅलो सांगितलं आहे ना प्रश्न आता मी पुन्हा एकदा सांगा सुलोचना ताई गरोदर स्त्रियांचा उन्हाळ्यातील आहार आले की नाव माझं आहे तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या नाही स्त्रियांचा आहार पाच सहा महिने आहेत अच्छा काय गरोदर स्त्रियांनी पण एक तर खूप तळलेले पदार्थ हे घेऊ दे किंवा डोळ्या जेवणांमधून खूप गोडाचे पदार्थ तळलेले पदार्थ दिले जातात ते चुकीचं आहे त्यांनी पण असं ताक लिंबू पाणी साधा आहार हा घ्यायला पाहिजे तो जास्त असावा थोडं प्रमाण अधिक असावं परंतु प्रकार तोच असावा आणि खूप जास्त जसं उसळी आहेत त्या मग पचायला हळूहळू कठीण होतात राजमा म्हणा चवळी म्हणा किंवा मटकी म्हणा या उसळी पचत नाहीत तर साधं मुगाची डाळ खावी किंवा मुगाची उसळ चालेल मुगाचं वरण चालेल हळूहळू परंतु डाळ ही आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे दोन वेळेला डाळ त्यांना जास्त दोन दोन वाटी तरी दोन वेळेला गर्भवतीने घ्यायलाच पाहिजे तिच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या असाव्या लिंबू असावं ताक असावं भरपूर पुष्कळदा दूध नाही हो, पचत हो. त्यांना तर त्यांनी भरपूर ताक घ्यायला हवं नक्कीच म्हणजे गरोदर स्त्रीने पचायला हलके असणारे जे काही अन्न घटक हो. आहेत त्यांचं सेवन करायला हवं असं थोडक्यात कॅल्शियमची गरज अधिक असते गरोदर बरे, स्त्रीला बरे, तर कॅल्शियमच्या गोळ्या घेणं कठीण होतं तर म्हणून मग जो आपण चुना असतो खायचा चुना जो पानाला लावतो तो थोडासा भातात टाकावा त्या थोडासा ताकात टाकावा बरं त्यांनी तुम्हाला हे मिळतं म्हणजे कधी कधी गोळ्या घेता नाहीयेत बरं बरं याने जास्त फायदा होत आणि शोषण पण अधिक होत खूप छान माहिती दिली एक चुन्याचा पण मुद्दा फार महत्वाचा होता की ज्यातनं कॅल्शियम मिळतं हल्ली चुना हा आपल्या आहारात नाहीसाच झालाय ना म्हणजे जर फिशरवईन मुलींना तुम्ही विचारलं तर हे सगळे अन्न घटक जे तुम्ही सांगतायत खूप आयडियल आहेत आणि घरातल्या वृद्धांना ते कळतं त्याचं महत्व पण या किशोरवयीन मुलींना किंवा मुलांना किंवा त्यांना कसं समजून सांगणार कारण आजकाल हे जे काही mm. फास्ट फूडचं जग आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या अन्न घटकांचं महत्व फारच आहे उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामाच्या मुद्याकडे तुम्हाला आणते की हा जो खूप घाम येतो त्याच्यामुळे काहीतरी अनइझी फील होतं काही काही मंडळींना ह्याचा खूप त्रास होतो तर आहारामध्ये असे कुठले घटक आहेत का की जेणेकरून हा घाम त्यामुळे कमी होऊ शकेल एक तर घाम यायला पाहिजे दिवस रात्र एसी मध्ये बसणाऱ्यांना घाम पण येत नाही तेही चुकीचं घाम यायला पाहिजे आणि जितकं आता खेळतात मुलं किंवा खेळाडू यांना तर खूप घाम येतो तर त्यावेळेला नुसतं साधं पाणी नाही पिऊ म्हणजे त्यावेळेला जेव्हा खूप घाम येतो किंवा ग्राउंड वर म्हणा किंवा तर लिंबू हो, मध पाणी मीठ घालून ते प्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये लिंबू तर हे वारंवार घ्यायला पाहिजे आणि एरवी व्यवस्थित जसं मी म्हटलं ताक आहे आंबिल आहे कोकमचं सरबत आहे उसाचा रस आहे कितीतरी आपले पदार्थ आहेत नारळाचं पाणी आहे हे घ्यायला हरकत नाही आहे हो हो तुम्ही जे हे सगळं सांगताय ना हल्ली काय होतं अनेक का आहार तज्ञ काय सांगतात की एक जगभर किंवा अमुक अमुक इतक्या क्वांटिटीचं पाणी तुम्ही असं तयार करून ठेवा आणि दिवसभरात ते तुमच्या पोटात गेलं पाहिजे तर ते साधं पाणी न जाता तुम्ही सांगताय वेगवेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजे जेव्हा घाम खूप येतो त्यावेळेला जेवणानंतर साधं पाणी प्यायचं पण जेव्हा खूप घाम येतो मुलं खेळून येतात धावत धावत येऊन एकदम फ्रीजमधलं पाणी पितात तर ते चुकीचं आहे किंवा धावत धावत येऊन शीत पेय घेतात ते पण चुकीचं आहे पाण्याची अत्यंत गरज आहे साधारण आपल्याला रोज एक दोन लिटर पाणी तरी आवश्यक असत मग जे आता या दिवसात जास्त हवं तर ते या स्वरूपात घेतलं पाहिजे आणि दिवसभर पाणी पिणत राहण्याची काही गरज नाहीये सकाळी उठल्यावर दोन तीन ग्लास एरवी दोन चार ग्लास संध्याकाळी घ्यायला हवं पाण्याची अत्यंत आवश्यकता असते नक्कीच नक्की माधुरी शर्मा कल्याण वरनं प्रश्न विचारतात हॅलो 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 हा हॅलो नमस्कार मी माधुरी सरोदी शर्मा बोलते मी एक तृतीय पंथी आहे आणि मी सोशल फील्ड मध्ये काम करते त्यामुळे मला एकतर बाहेर फिरावं पण लागतं आणि कधी कधी मला ऑफिस मध्ये बसावं लागतं किंवा घरी पण आपण जातो तर माझा प्रश्न हा आहे की उन्हाळ्यामध्ये आपण फील्ड वर म्हणजे आम्ही वर जातो आणि लवकर ऑफिसमध्ये येतो आणि एसी चालू असतो एसी एसी चालू असतो आणि मग एसी मध्ये बसणं हे योग्य आहे की नाही किंवा घरी पण आपण गेलो तर लगेच एसी लावतो तर एसी लावला पाहिजे वापरला पाहिजे की नाही वापरला पाहिजे कारण की वर काम करणाऱ्यांना दोन्ही फील्ड म्हणजे सांभाळला लागतं त्यात आरोग्यावर काही जर विचारलं तर आम्ही हो। तर म्हणू की जे कूलर्स असतात ते सगळ्यात उत्तम पण आता ते संभव नाहीये त्याला पाणी लागतं हो। तर एसी खूप स्ट्रॉंग एसी मध्ये एकदम जायला नको आणि पाणी तुम्ही आपल्याबरोबर न्यायला हवं किंवा एक पाण्याच्या बाटलीमध्ये जसं मी सांगितलं लिंबू मध पाणी मीठ घालून ते न्यायला हवं आणि एरवी नारळ पाणी मिळतं ते घ्यावं पण एसी मध्ये दिवसभर आता ऑफिस मध्ये एसी आहे टाळू शकत नाही अशी जी मंडळी आहेत तर त्यांना तुम्ही याचे जे दुष्परिणाम होणारे ते टाळण्यासाठी आहार किंवा व्यायामातनं काही सजेस्ट कराल का हो एकतर एका जागी जास्त वेळ बसूनही त्यांनी थोडस मदत उठून काम करावं किंवा काही दुसरं म्हणजे सकाळी व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे त्यांनी एरवी जर दुपारभर घाम नाही निघत तर सकाळी घाम काढायची आवश्यकता आहे तर कुठला तरी व्यायाम असावा जर फिरायला जाणं जमत नाही तर सूर्यनमस्कार घालावे योगासन घालावं परंतु व्यायामाची तेवढीच आवश्यकता कमीत कमी तीस मिनटं तीस ते चाळीस मिनटं सकाळी संध्याकाळी किंवा रात्री घरी गेल्यावर जेवणानंतर फिरणे अशा तऱ्हेने आणि मग या एसीमध्ये जे काम करतात तर त्यांनी तो आपला आहार खूप जास्त घेऊ नये कारण ऑफिसेसमध्ये बहुधा आहे की खूप कॉफी घेतली जाते खूप चहा घेतला जातो त्याच्याऐवजी इतर जी आपली पेय ती जर मिळाली तिथे सुद्धा किंवा ताक मिळत गेलं तर काही हरकत नाही म्हणजे हा बदल आणायची गरज आहे कुठेतरी आणि त्यांनी वेळेवर आपला आहार घ्यायला हवा पुष्कळ घाई घाईत ऑफिस मध्ये येतात तर न्याहारी घेत नाहीत तर न्याहारी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि याच्याच वर पुढचं दिवसभराचं सगळं ऊर्जा निर्मिती आणि ही अवलंबून असते जे न्याहारी घेत नाहीत त्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते सकाळची निहारी ही अत्यंत महत्वाची अशी आहे आणि जसं मी म्हटलं की आता यावर्षी जे एक नोबेल प्राईज मिळालं यातलं हो, तीन अमेरिकन्सना तर हे जे बायोलॉजिकल क्लॉक असतं एक आपल्या शरीरात एक घड्याळ आहे आणि निसर्गात एक घड्याळ आहे आणि हे आपल्या शरीरातलं घड्याळ निसर्गातल्या घड्याळाशी एक एकरूप हो, असतं आणि त्याप्रमाणे आपल्या शरीरात बदल घडत असतात आपल्या शरीरातले जे फ्लुईड्स आहेत शरीरातल्या तर बदल असतात हो, हो, किंवा हो, काही काही हो, कॅल्शियम के, लेवल्स म्हणा ग्लुकोज लेवल्स म्हणा इतर ट्रायग्रिसराईड लेवल्स हे सगळे बदलत असतात तर त्या अनुषंगाने जर आपण आहार घेतला तर हे जे इतर जे ऑक्युपेशनल हजार म्हणू शकते ते पुष्कळ आपण टाळू शकतो बरोबर बरोबर उन्हाळ्यामध्ये अन्न घटक लवकर खराब होतात म्हणजे सकाळी बनवलेला जर अन्न पदार्थ असेल संध्याकाळपर्यंत ऑफिस मधनं ती स्त्री आली तर भाजी वगैरे खराब झालेली असते आता पर्टिक्युलरली उन्हाळ्याचा आपला विषय म्हणून की किती वेळानंतर म्हणजे एखादा अन्न घटक शिजवल्यानंतर तो साधारण किती तासांच्या आत खायला हवा <laughs> खूप कठीण प्रश्न आहे <laughs> खरं म्हणजे आजचा जो स्वयंपाक असतो तो आजच संपवायला हा। शक्यतोवर शिळा अन्न खाऊ नये सगळ्यात उत्तम म्हणजे ताबडतोब जे, जे पहिल्या वाफेचं अन्न ते सगळ्यात उत्तम आता याच्यातून जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं हो, हो, परंतु जे आपण सतत जेव्हा त्याला रिहिटिंग म्हणतो हो, हो. आणि मायक्रोवेव्ह मध्ये तर त्यांनी त्यातले बहुतेक पोषक तत्व नष्ट होतं आता आपण भाजी मध्ये ठेवतात नंतर येऊन गरम करतात मग त्याच्याबद्दल काय सांगतात कुकर मध्ये गरम करावी फार फार तर आणि पुन्हा ती ताबडतोब खायला हवी शक्यतोवर शक्यतोवर ताजे पदार्थ अत्यंत उत्कृष्ट आणि आजचं जेवण आजच संपवायला हवं दुसऱ्या दिवशी ते निश्चित शेळ होत तर ताजे पदार्थ आणि याकरता हे कठीण गोष्ट आहे तर उन्हाळ्याच्या दृष्टीने एक प्रत्येक स्त्रीनी एक मेनू प्लॅनिंग करायला हवं त्या गोष्टी घरी आणून ठेवायला हव्या आणि विकतच्या गोष्टी आणण्यापेक्षा आपण घरी कशा करू शकू तर ते शिकून घ्यायला हवं काही कठीण नाहीये जसं मी ताकाचे प्रकार म्हटले मग तर ते वेगवेगळे आपण करू शकतो त्याच्यात पालक घालून त्याच्यात गाजर घालून त्याच्यामध्ये इतर गोष्टी घालून त्याला वेगवेगळी चव येऊ शकते तर ताक हे अमृत आहे अक्षरशः तर ते प्रत्येकाने जरी नाही आवडलं तरी सुद्धा ते आवडण्याचा प्रयत्न करावा आणि ते सुद्धा जर आंबट होतं तर त्याच्यातही चुना घालावा म्हणजे आंबट पण आपण कमी होतो वाँ वाँ वा आ, आता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यातलं अंतर आणि त्याच्यामध्ये काय खायला हवं आणि ते कशा पद्धतीने रात्रीचं विशेषतः जे जेवण आहे ते किती हलकं त्यात कुठले अन्न घटक असायला हवे आपण उलट करतो रात्री नेहमी जास्त कारण तेव्हाच निचिंती असते पण पुन्हा दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळच्या वेळेला काहीतरी हलकं खायला हवं ज्याला आम्ही म्हणते की संध्याकाळी कोरडा नाश्ता घ्यायला हवा जसं But... आपली भेळ उत्तम आहे oh, oh. खाकरा आहे भेळ आहे huh. नाही का भुट्टे आहेत किंवा भुट्ट्याची भेळ आहे hmm, hmm. किंवा आपला चिवडा आहे oh. गोपालकाला आहे किंवा सत्तूचा वेगवेगळे प्रकार आहेत अशा कितीतरी गोष्टी राजगिऱ्याच्या लहानचा पण आपण चिवडा करू शकतो तर हे जे पदार्थ आहे ते संध्याकाळी असणं आवश्यक आहे पुन्हा प्रत्येक वेळेला आपल्या आहारात प्रोटीन्स असणं आवश्यक आहे कारण या प्रोटीन्सवरच आपले हॉर्मोन्स बनतात आणि त्याच्याच वर हे जी एक शरीरात जे घड्याळ चालतं हो, ते मूळत प्रोटीन्सवर अवलंबून असतं बरोबर संध्याकाळच्या वेळेला पूर्वी आपल्याकडे शेंगदाणे गुळ असायचे किंवा फुटाणे गुळ हे पण त्याला द्यायला हवं आणि हे खाण्याची सवय किंवा अक्रोड ठीक आहे बदाम ठीक आहे द्या आहेत अक्रोड बदाम द्यावे हे पदार्थ आता मुलांच्या डिक्शनरीत मग ते आपण कारण पुष्कळ पेरेंट्सच आर नो प्रॉब्लेम चिल्ड्रन ओनली प्रॉब्लेम पेरेंट्स ऋतिका आपल्याला पुण्यावर प्रश्न विचारतात हॅलो 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 लतिका प्रश्न विचार आपला मी एक सत्तावन्न वर्षाची गृहिणी आहे तर मला पित्ताचा त्रास खूप आहे पोटात आणि पाठीत माझ्या <laughs> नाही तर पित्ताचा हे अनेक गोष्टींमुळे होत एक तर खाद्यपदार्थात खूप तेल असेल दोन भोजनांमध्ये खूप अंतर असेल बरं किंवा आहारामध्ये खूपच जास्त मांसाहार अंडी किंवा जास्त डाळ असेल आणि जेव्हा आपण भोजन घेतो ते खूप घाईघाईने घेतलं तरी पण शकत मग दो रात्रीच जेवणानंतर एकदम नाश्ता न घेणे असे अनेक कारण आहेत किंवा जेवताना पाणी पिणे अच्छा मग आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे मॅडम कारण काही जण म्हणतात जेवताना थोडं थोडं पाणी प्यायला हवं काही जण म्हणतात जेवणानंतर काही वेळानंतर पाणी हे प्यायला हवं योग्य काय प्रत्येकाला विज्ञानाचा आधार आहे आपण जेव्हा मध्ये मध्ये पाणी पित जातो हो। तर आपले जे पाचक रस असतात ते तुम्ही त्यांना डायल्यूट करताना मग अन्न कसं पचेल तर म्हणून चावून चावून खायला पाहिजे म्हणजे आता या छोट्या छोट्या गोष्टी पुन्हा त्याच <laughs> अनेक वर्षांनी सांगायचं की बत्तीस वेळा चावा हाँ. हे पण जरा तसं तरीच वाटतं परंतु ती गोष्ट खरी आहे की आधी आपलं जे पचन होतं ते लाळेनी होतं तर लाळच निघत नाही मुलं तर नुसते गिळतच बरोबर किंवा आपण घाई 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 घाईने कितीतरी नुसतं गिळत असतो म्हणून मग त्यांनी पण हे जे पित्ताचा त्रास आहे त्यांनी येऊ शकतो बरोबर आहे खरं खरं आ... पित्ताचा त्रास आणि त्याचा उन्हाळ्याशी काही संबंध आहे का तर नाही तर त्याचा संबंध हा आपल्या वेळापत्रकाशी पुन्हा येतोय कुठेतरी आणि चुकीच्या त्रास होतो म्हणतात बरं तर हे उन्हाळ्यामध्ये चक्कर येणं किंवा थोडस मध्येच कोणीतरी आपण बरेचदा बघतो की रस्त्यामध्ये देखील कोणी ग्लानी येऊन पडलं बघा तर अशा वेळी आम्ही तिथे जे काही लोक असतील उभे त्यांनी त्यांनी पटकन काय करायला हवं अशा व्यक्तींसाठी काही तसं सांगता येईल म्हणजे पुन्हा त्याला पाणी द्यायला हवं तर त्या पाण्याबरोबर थोडसं किंवा गुळ घातलेला असेल तर ते जास्त चांगलं किंवा जवळच काही नारळ पाणी मिळत असेल उसाचा रस मिळत असेल ते द्यायला हवं तर आपल्या मेंदूच्या मागच्या भागाला जे एक सेंटर असतं ते हे आपल्या शरीराचं तापमान आणि हे सगळं बघत असतं तर म्हणून आपलं जे डोकं असतं ते नेहमी त्याला कव्हर करायला पाहिजे याच महत्वाचा उन्हाळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की कोणी जे जसं जमेल तसं ते कव्हर करणं खूप आवश्यक आहे लहान मुलांना पण आपण तशा कॅप्स दिल्या पाहिजे आणि आपण ती काळजी घेणं फार फार आवश्यक अगदी अग एक तर पाण्याचं किंवा लिक्विड फॉर्म त्यांच्या शरीरात मुलांच्या जेव्हा ते ग्राउंड मध्ये खेळतात ते व्यवस्थित आहे अंजली फुलसुंदर प्रश्न विचारतात हॅलो नमस्ते मी अंजली फुलसुंदर बोलते बोला। बोला। मला मनक्याचा त्रास आहे आणि मला डॉक्टरांनी लिंबू अजिबात खायचं नाही म्हणून सांगितलंय <laughs> बर का आता मॅडम म्हटलं की लिंबू पाणी वगैरे म्हणजे चांगलं आहे आपल्या शरीरासाठी हो काही तर, हरकत नाही यायला आणि नाहीतर इतर फळ खा इतर फळ खा भरपूर कोशिंबिरी भरपूर खा भाज्या भरपूर खा आणि जितक्या भाज्या किंवा कोशिंबिरी कच्च्या स्वरूपात खाता आल्या अधिक चांगलं त्याही रूपात आपल्याला जीवनसत्व क मिळत असतं अच्छा परंतु भरपूर क जीवनसत्व हे असणं अत्यंत आवश्यक आहे बर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे आधी तो प्रश्न घेऊयात श्रीधर गायकवाड लातूर लातूरवरनं प्रश्न विचारतात हॅलो 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 हा बोला प्रश्न विचारा हॅलो हॅलो श्रीधरजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये थोडासा जोरात आणि मोठ्या आवाजामध्ये प्रश्न विचाराल कृपया त्यांनी कोल्ड्रिंक घेतल्यामुळे आपल्या हो हो नक्कीच काय सांगता येईल कोल्ड्रिंक म्हणजे जे तयार रेडीमेड पदार्थ तेच नाही का तर ते निश्चितच आपल्याला लाभदायी नसतात कारण एकेका बाटलीमध्ये जवळपास आठ केमिकल्स असतात जे की आपल्याला लाभदायी निश्चितच नाही आणि सगळ्यात वाईट म्हणजे याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड खूप अधिक असतं आणि त्या फॉस्फोरिक ऍसिडमुळे उलट आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं म्हणजे त्यांनी तुमचे खरोखर हाडं सॉफ्ट होतात सॉफ्ट ड्रिंकनी हाडं सॉफ्ट होतात बरोबर हे तर हु� आहेच आणि त्याच्यातून काहीही आपल्याला लाभदायी नसतं पुष्कळदा त्यात साखर तरी असते की नाही किंवा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल साखर असते किंवा भरपूर रंग असतात तर हे कशाला घ्यावं आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत हो। त्यांना पुनरुज्जीवित करायची खूप गरज आहे आता ही आंबाडीची फुलं जी असतात ना त्याच्यापासून हे खूप उत्तम असं हे पेय पदार्थ आणि त्याच्यामध्ये खूप अधिक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला रोझेली म्हणतात पा तिकडे सुद्धा हे बरंच प्रचलित आहे आणि सारखी भाजी नाही असं म्हणता येईल इतके त्याच्यामध्ये उत्तम घटक आहेत तर ती आपण कशी पुनरुज्जीवित करता येईल कशी खाता येईल हो। आणि या भाजीला पण जास्त रासायनिक खत किंवा रासायनिक फवारणीची गरज नसते हु, तर अशा अशा प्रकारे आपण शोधून या पदार्थांचा आपण सेवन करायला कैरीचा पण हा एक या दिवसातला तर म्हणजे अमृतच आहे असं म्हणायला हवं तर हे जे काही सॉफ्ट ड्रिंक कोल्ड कोल्ड्रिंक तर त्याच्या ऐवजी कैरीचं पण हा पर्याय सगळ्यात उत्तम आहे असं वाटत नाही काय कैरीचं पण आहे कुकुमचं पन आहे नारळाचं पाणी आहे उसाचा रस आहे ताक आहे आंबील आहे ज्वारीची आंबिल बाजरीची आंबिल याच्यामध्ये इतके चांगले घटक आहेत सगळे फक्त हे करायला शिकायला पाहिजे आणि आपल्याला थोडस त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि वेळ हवा मॅडम सगळ्यात महत्वाचं हल्ली सगळ्या या प्रश्नांचं उत्तर की रेडीमेड हवा चटकन जाऊन बाजारामध्ये अवेलेबल आहे ते घ्यायचंय सेवन करायचंय मुलांना द्यायचं हे सगळं करण्यासाठी लागणारा वेळ हल्ली कोणाकडे नाही आहे हा एक महत्वाचा मुद्दा बड़ तुमचा घेते असे गृह उद्योग करणाऱ्या अनेक महिला आहेत ज्या की तुम्हाला हे सगळं देऊ शकतात खरं खरं खूप जणी हे करतात माहिती आपल्याला वेळ तर थोडस मेनू प्लॅनिंग करायला पाहिजे थोडस आयांनी याच्याविषयी चर्चा करायला हवी की मी कसं रोज काय देईन आठवड्याचं मेनू प्लॅनिंग असेल सगळं शक्य होत अहमदनगर वर प्रश्न विचारतात हॅलो बोला प्रश्न विचारा हॅलो हा बोला प्रश्न हॅलो मॅडम मी कविता आवटी बोलते माझा बोला असं आहे की मुलांना उन्हाळ्यामध्ये जो कान्या हा प्रकार निघतो त्याच्यावरती काय आहार द्यायला पाहिजे आपण नक्की काय सांगाल कांजण्या हा जो प्रकार आहे त्याच्यावर आहारावर आपण नियंत्रण आणू शकतो का नाही आहारावर एकदा कांजण्या निघाले तर त्या निघणार निघायलाही पाहिजे व्यवस्थित ते तर आहेत परंतु पुन्हा तेव्हा हलका आहार असावा आणि जसं मी सांगितलं की चार वेळेला तर गोष्टी खायला द्यायलाच पाहिजे बरं पण आता भूक नसते किंवा जर आधी तापही असेल हो। तर खिचडी सगळ्यात उत्कृष्ट आहे आणि मुगाची खिचडी करावी आणि त्या भरपूर भाज्या घालून खिचडी करा भाज्यां काही पर्याय नाही मुलांना नाही मोठ्यांना नाही कोणालाच नाही तर मुलं तर खात नाही तर मग ते वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला त्यांना खाऊ घालायला पाहिजे जसं आपण उपमा देऊ शकतो मुलांना तर भाज्या घालून करा रोज एक गाजर तरी मुलांना द्यायलाच हवं निश्चित मग कधी ते उकडून त्याचं रायतं करून द्या कधी ते किसून थालीपीठात घाला पोह्यामध्ये घाला उपमामध्ये घाला किंवा खिचडीमध्ये घाला किंवा त्याचे असे हलके पराठे करू शकतो असे वेगवेगळे प्रकार करायलाच हवे गाजर हे मुलांना द्यायलाच पाहिजे आणि मुलांनाही रोज भाजी द्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये काकडीचं काय महत्व हा काकडी थंडावा देते कारण पुन्हा त्याच्यामध्ये भरपूर पाणीच आहे ना हो, हो। तर ते काकडी निश्चित घ्यावी काकडीची थालीपीठ करता आता कच्च खाल्लं तर जास्त चांगलं आहे कुठलेही पदार्थ त्यांच्या नैसर्गिक रूपात खाल्ले तर ते अधिक आपल्याला लाभदायी असतात रात्री काकडी खाऊ नये म्हणतात त्याच्याबद्दल काय सांगा नाही असं काही असं काही नाही परंतु ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना काकडी कदाचित कधी कधी पचायला कठीण असते आणि जे शेवटी एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या खाद्यपदार्थात जीवन आहे ते आपल्या जीवनाला जीवन द्यावं म्हणून आहारामध्ये भरपूर कोशिंबिरी असाव्या कमीत कमी वेळात कमीत कमी पदार्थ पाण्यामध्ये भाज्या शिजायला हव्या लवकरात लवकर आणि कुकरमध्ये शिजायला हव्या किंवा लोखंडाच्या बरं अल्युमिनियमची भांडी वापरू नये त्याच्याचमुळे मेंदूशी संबंधित रोग होता लोखंडाची कढई म्हणा इवन आता मातीची भांडी चांगली मिळतात हो, हो। तर मातीच्या भांड्यामध्येही स्वयंपाक केलेला उत्तम आहे तर मुलांनाही अशाच प्रकारचा आपण जो घेणार तोच आहार द्यायचा आहे परंतु त्यांना जे आवडतं थोडस खिरी कराव्या वेगवेगळ्या नाचणीची खीर होते नाचणीची आंबिल होते किंवा इतर तांदूळाची रव्याची खीर गुळ घालून केली तर जास्त चांगली किंवा खजुराचाही गुळ मिळतो खूप छान त्यांनी एक वेगळी चव येते तर असं मुलांना द्यायला हवं आणखीन साधा पाक असायला खूप मसाले नाही त्यांना आवडतात त्या भाज्या द्याव्या पण भाज्या या द्यायलाच हव्या आणि वरण दोन्ही वेळेला आहारात असायला पाहिजे डाळींचं प्रमाण डाळींचं प्रमाण राजू सर नाईक आपल्याला बोलतात काय मिनिटात बघूयात हॅलो राजू नाईक वाशीवरनं बोलत बोला उन्हाळ्यामध्ये माझ्या खात्याचा मुलगा आहे उन्हाळ्यामध्ये त्याला सतत सर्दी राहते आणि होत राहतो तर नाका महत्वाचा प्रश्न आहे कॉमन अनेकांचा गुळणा फुटतो आपण म्हणतो तसं तर तेच एकतर दिवसातून जर शक्य असेल तर त्यांना दोनदा आंघोळी घालायला पाहिजे बरं थंड हा थंडावा असायला म्हणून आणि हे जे बाकीचे जे पदार्थ सांगितले त्यात ते त्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे की सर्दी जी होते तेव्हा आपण उलट मग लिंबू पाणी घेत नाही हो ते चुकीचं आहे गरम पाण्यामध्ये लिंबू घालून मध घालून हे निश्चित द्यायला हवं सर्दी असत कारण शेवटी आपली एक रोगप्रतिकार शक्ती आहे आपल्या शरीरात आणि त्या रोगप्रतिकार शक्तीला पण जीवनसत्व क हवं भरपूर प्रोटीन्स हवे म्हणजे भरपूर डाळी उसळी शेंगदाणे हवे मग लोहतत्व असावं म्हणजे हिरव्या भाज्या किंवा लोखंडाच्या कढायांचा वापर हो। आणि भरपूर कॅल्शियम कॅल्शियम म्हणजे चुन्याची अत्यंत गरज असते तर हे जेव्हा सगळे पदार्थ तुमच्या आहारात असतील तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि वारंवार सर्दी होणार नाही बर कांदा होते? कापून तो ठेवला जातो वगैरे हो। नाका नाकाजवळ ठेवा म्हणतात जर असं रक्त येत असेल तर हे हो, हो। बरोबर आहे का आणि त्याच्या ते ते हो। थंडावा मिळतो ना कांद्यामध्ये रस असतात त्यांनी निश्चित थंडावा मिळतो पण सातत्याने एखाद्या मुलाला जर असा त्रास होत असेल तर त्याच्या आहारामध्ये कुठला घटक वाढवायला हवा साधारणतः या पुन्हा संतुलित आहार संतुलित आणि बाकीची काळजी घ्यावी आणि हळूहळू त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढीस लागू शकते संतुलित आहार दोन वेळेला भोजन दोन वेळेला नाश्ता आणि दोन वेळेला दूध मुलांना साधारण अडीचशे ते तीनशे मिलीलिटर दूध किंवा दुधाचे पदार्थ रोज द्यायलाच हवे कमीत कमी आणि भाजी त्यांनी खायला हवी कारण कितीही प्रोटीन्स खाल्ले पण जर भाजी नसेल तर त्या प्रोटीनचा शरीरात फायदा होणारी रोगप्रतिकार शक्ती वाढीस नाही लागत बर हे फळांच्या सोबत दुधाचं म्हणजे मिल्कशेक जो प्रकार आहे तर तो योग्य आहे का काही जण म्हणतात की नाही हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे पण या दिवसामध्ये विशेषतः बऱ्याच मुलांना हा, हा प्रकार आवडत असतो म्हणजे बाहेर तर रेडीमेड अनेक मिल्कशेक थंडगार त्याच्यात बर्फ टाकून वगैरे तर याबद्दल काय माहिती द्याल नाही घ्यायला काही हरकत नाही पण त्यात मग खूप साखर घातली जाते तर जर साखरेच्या शिवाय घेतलं आणि खूप अति थंड डकोय आपण मग अशीच म्हटलं साधारण थोडंफार थंड हे आवडतं आपल्यालाही सगळ्यांना चांगलं वाटतं पण केळ्याचा शेक आहे तो काही हरकत नाही केळ्याचा शेक आहे मग चिकुई घालतात स्ट्रॉबेरीज घालतात काही हरकत नाही परंतु त्यात साखरेचं प्रमाण कमी करावं किंवा मग मध घालावा अच्छा साखरेच्या ऐवजी आता खजुराचं पण हे मिळतं सिरप मिळतं त्याचा वापर करावा वेगवेगळे अल्टरनेटिव्ह आहेत आपल्या जवळ साखरेशिवाय बर बर आपल्याला पांडुरंग देशमुख नांदेडवरनं प्रश्न विचारतात हॅलो 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 हा बोला हाँ, प्रश्न विचारा बोला? आ, मी मला मॅडम त्वचे उन्हासाठी काही उन्हामुळे होणारे जे त्वचेवरचे वेगवेगळे समस्या आहेत किंवा विकार आहेत त्यांच्यावर आहारात आपण कसं नियंत्रण ठेवू शकतो विशेष आहारामध्ये त्या संदर्भात काय काळजी घ्यायला हवी त्वचेकरता सगळ्यात उत्तम म्हणजे जी जीवनसत्व अ बर अ जीवनसत्व अत्यंत महत्वाचं तर कधी कधी जर खूपच काही त्रास असेल तर अ अजीवनसत्वाच्या कॅप्सुल्स आपण घेऊ शकतो आहाराबरोबर म्हणजे जेवणाबरोबर पण आहारामध्ये भरपूर गाजर लाल अच्छा सर्व भाज्या किंवा पपई संत्र मोसंबी या गोष्टींचा प्रादुर्भाव रोजच्या आहारात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबर जसं मी म्हटलं की जर प्रोटीन्स नसतील तर याचा काही फायदा होत नाही तर म्हणून आहारामध्ये डाळ असणं महत्वाचं आहे पुष्कळ आपण काय होतं की दुपारी जे डब्यामध्ये नेतो हो। तर नुसती भाजीपोळी असते हो। तर ते चुकीचं आहे त्याच्यामध्ये डाळ जर नसेल तर मग पुन्हा या अजीवनसत्वाचा फायदा होत नाही हे सगळे एकमेकाशी संबंधित असतात जितके आपण प्रोटीन्स खाऊ डाळी खाऊ उसळी खाऊ शेंगदाणे तेलबिया तितकं आपल्याला भाज्या जास्त असाव्या बर हा तितके अजीवनसत्व अधिक असतात जितकं आपण कार्बोहायड्रेट्स खाऊ किंवा धान्याचा प्रकार अधिक खाऊ तितके आपल्याला ब जीवनसत्व अधिक हवं तर ते पण रिफाईन न केलेल्या खाद्यपदार्थातून अंकुरित धान्यातून वगैरे मिळतं तर या दिवसामध्ये जसं थोडंसं अंकुरीतही खाल्लं तर त्यातून इतरही मिळतं की कच्च्या अंकुरित मूग किंवा अंकुरीत मेथीदाणा त्याने पण फायदा होतो बरं आणि तसंच आपण जेव्हा जितकं पण तेलाचे किंवा तळलेले पदार्थ खातो त्याच्या जोडीला जर ई जीवनसत्व नसेल तर हे ई जीवनसत्व पण करता आवश्यक असत म्हणजे मग सगळ्या तेल बिया हो, किंवा घाणीचं तेल रिफाईन केलेल्या तेलात हे मिळत बरोबर म्हणून घाणीचं तेल वापरायला हवं आणि अजीवनसत्व आणि आपलं त्वचा म्हणजे बाकी क जीवनसत्व तर आवश्यक आहे क जीवनसत्वावर पूर्ण आपल्या शरीराची मदार आहे बरोबर कॅल्शियम वर आपल्या बर शरीराची मदार थोडक्यात या उन्हाळ्यामध्ये असणारा टरबूज किंवा असे काही जे फळ आहेत संत्री हो। आहेत मोसंबी यांचं जास्तीत जास्त जास सेवन जर केलं तर कदाचित हे त्वचेच टाण पडणं किंवा हो। काळी त्वचा पडणं किंवा लाल चट्टे पडतात अनेकांना उन्हामुळे तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते त्यातनच दूर होणार आहेत वरून किती क्रीम किंवा लोशन होणार नाहीये आपल्याला सुमन गोवर्धन यांचा नाशिकवरनं प्रश्न आहे हॅलो रात्रभर दुपारी झोपलं तरी पडतात आणि शांत झोप येत नाही एकदम असं टेन्शन झाल्यासारखं येत आणि झोप शांतपणाने होतच नाही अजिबात असं उन्हाळ्यात होत का तुम्हाला उन्हाळ्यात का होत कायम असं होतं जवळजवळ एक दीड वर्षापासून झालंय बर म्हणजे आजचा खरा आपला विषय आहे की उन्हाळ्यातला आहार कसा असावा आता तुमचा थोडासा वेगळा प्रश्न आहे पण एक झोप हा महत्त्वाचा मुद्दा आहेच नाही म्हटलं तर थोडक्यात त्यांना काही सांगाल का मॅम नाही उन्हाळ्यात एक तर रात्री छोटी असते तर म्हणूनही थोडी झोप कमी आहे तर दुपारच्या वेळेला थोडीशी झोप घ्यायला हवी पण जास्त झोप झाली तरी मग रात्री झोप लागत पण त्यांना मुळे झोप येत नाही तर या टेन्शनला पण पुन्हा सगळं काही आहाराशी संबंधित आहे परंतु आहारात कॅल्शियम हा घटक भरपूर असा म्हणून रात्री झोपताना आपण म्हणतो की दूध घ्यायला हवं आणि त्याच्याबरोबर खजूर किंवा अंजीर याचं सेवन केलं तर पुष्कळदा काय होतं की रात्री जर शुगर असेल ज्यांची तर रात्री ही शुगर कमी होऊन जाते त्यांनी पण झोप येत नाही त्यामुळे झोपताना एक गरम दूध घ्यायला हवं हो, गरम, गरम दूध बर। त्याच्याबरोबर खजूर अंजीर हे खायला हवं हो, आणि दिवसभरातही तुमचं पूर्ण ऊर्जा निर्मिती होते है की नाही पुष्कळदा अनेक बायका उपास करतात काहीच खात नाही तर अतिउपास हे पण योग्य नाही या दिवसात तर साधारण भरपूर लिक्विड जात आहेत की नाही दोन वेळच पूर्ण भोजन संतुलित आहार म्हणजे वरण भात भाजी पोळी या सगळ्या गोष्टी दोन्ही वेळेला असाव्या त्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा पण त्याची क्वालिटी महत्वाची आहे क्वांटिटी कमी असली तरी चालते तर हे जर दिवसभरात त्यांचा इंटेक व्यवस्थित असेल व्यवस्थित खाल्ले तर मग झोप येईल ना आणि त्याच्याबरोबर थोडी दमछाक व्हायला पाहिजे नुसतं जर बसून असतील तर झोप कशी येईल शरीराला उठक बैठक हवी शरीराला काम हवं शरीराला व्यायाम हवा आणि योग्य आहार असला तर झोप येईल शेवटी कुठेतरी म्हणजे मॅम असं सांगतात की झोप न येणे किंवा अनइझी सारखं फील होणे भूक न लागणे या सगळ्या गोष्टी आहारातलं जे संतुलन आहे ते बिघडल्यामुळेच होतं त्यामुळे फक्त रात्री झोपताना दूध घेतलं आणि माझी झोप आली असंही नाहीये तर सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या झोपेपर्यंतच जर काही आहार आणि विहार दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत वारंवार मॅडम प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात मला वाटतं हा मी सार काढतीये मॅडम आ... इथे याच्यात अजून एक हो। सहा रस असतात ते आपल्या आहारात असतात दिवसभराचे जे षडरस युक्त आहार जे आपण म्हणतो ना ज्याच्यामध्ये आंबट हो। खारट गोड तिखट हो। कडू आणि तुरट बर तो कडू रह, बाकी तर कडू आणि तुरट हे रस बाकीचे रस तर आपण घेतो तर यांनी पण आहारामध्ये सगळ्या गोष्टीचं संतुलन होतं म्हणून कडू रोज काहीतरी खायला असावं तर असं तर आपण नाही खाऊ आणि हे मुलांना आवश्यक आहे आता कडू भोपळा किंवा कडू काकडी खाऊ नाही तसं नाही तर रोज मेथीदाण्याचं सेवन करा काय कडू खाव तर आपण जे वरण शिजवतो हो त्याच्यामध्ये शिजतानाच एखाद दोन चमचे मेथीदाणा घालावा म्हणजे आपसुकच आपल्याला कडू रसही मिळतो आणि हो� तुरट रस सगळ्यात महत्वाचा तुरट रस किंवा या दोन रसांनीच आपलं जे यकृत आहे ते मजबूत तुरट रसासाठी का कोणत्या आवळा आवळा म्हणून आवळा आवळ्याचा रस किंवा इतर ज्या पदार्थ आहे कवट आहे मग चिजबिलाई आहे किंवा ज्येष्ठ मध आहे ज्येष्ठ मधाची सुपारी निश्चित चिकणी सुपारी ती पण थोडीशी ती तुरटच असते तर हे तुरट पदार्थ रोज आपल्या पोटात कसे जातील याची योजना करण्याची अत्यंत गरज आहे तर आवळ्याचा रस आपण घेऊ शकतो आवळा जेव्हा जेव्हा मिळेल वर्षभर बर आवळा खायला पाहिजे आवळ्यामध्ये जे जी जीवनसत्व आहे ते फार जास्त चांगलं आहे बरं हो। बर। सुपार सुपारी सारखं करतात हो। ते खाणं ते पण खाणं अगदी निश्चित चांगलं किंवा त्याची आपण कॅन्डी करतो तर ती गुळामध्ये करावी बरं म्हणजे मग त्यांनी पण फायदा उन्हाळा भरपूर आवळा खायला नक्की उन्हाळ्यामध्ये ना बडीशोपाचा एक वापर वाढवा असं म्हटलं जातं आणि तुळशीच्या बिया किंवा सब्जाचं जे बिया असतं ते थंड असतं त्याने एक गारवा निर्माण होईल शरीरात असं म्हटलं तर त्याच्याबद्दल काय नाही हे सगळे एक तर विविधता असायला हवी आणि हे जे नॉन कन्व्हेन्शनल या ज्या गोष्टी आहेत याचं पण आपल्या याच्यात सेवन करायला हवं तर याला पण भिजवून ठेवलं आणि त्याचं अशी खीर किंवा असं पाण्यातून उकळून जर तुळशीच्या बिया घेतल्या तर हे पोट साफ होतं आणि यातून जे अनेक घटक आहेत हो, रोज आपल्याला जवळपास चाळीस अन्न घटक हवे असतात त्यात हो, हो, दहा प्रकारचे चांगले प्रोटीन्स पंधरा जीवनसत्व आणि चौदा क्षार तर हे कसे मिळणार म्हणून हे वेगवेगळे असे पदार्थ जर असतील तर हे क्षार पण आपल्याला मिळतात आणि आणि पोटही चांगलं होतं आणि याच्यातून जे आपल्याला एक सॉल्युबल आणि इन्सॉल्युबल फायबर आपण जे म्हणतो तंतुमय पदार्थ ते मिळतात जे अत्यंत महत्वाचे ते ते तेच ते काम करतं ओवा तेच काम करतं तर या सगळ्या गोष्टी रोजच्या आहारात या ना त्या रूपात आपण घ्यायला पाहिजे एक एक महत्वाचा प्रश्न मला वाटतं अनेक तरुण मुलींना बायकांना स्त्रियांना भेडसावणारा या दिवसामध्ये शहाळ्याचं पाणी जास्तीत जास्त प्या पण ते शहाळ्याचं पाणी पिल्यानंतरची आतली जी मलाई असते त्यांनी वजन वाढतं म्हणून ते टाळलं जातं हे कितपत खरं आहे म्हणजे खूप वाईट वाटतं की या चुकीच्या समजुती कुठून जातात <laughs> खरं म्हणजे ते आतली जी मलाई आहे ती अत्यंत चांगली आहे हो ते निश्चित घ्यायला पाहिजे त्यांनी वजन वाढत नाही वजन वाढतं फास्ट फूडनी वजन वाढतं मिठायांनी ब्रेड बिस्किट पिझ्झा बर्गर या नी वजन आपल्या <laughs> खाद्यपदार्थांनी वजन वाढत नसतं <laughs> ते संतुलित रूपात घ्यायलाच पाहिजे आणखी एक मनामधली शंका आहे की मांसाहार तुम्ही सुरुवातीला सांगितलं की या दिवसात शक्यतो तुम्ही टाळाच म्हणून पण जर काही लोक मांसाहार घेतच असतील तर त्यांच्यामध्ये एक अशी शंका असते की मांसाहारानंतर विशेषतः फिश वगैरे नंतर दुग्धजन्य पदार्थ खाऊ नये तर ते खरं त्याच्या पाठी मागे हे खरं आहे आयुर्वेदात त्याचं प्रचार करतात की असं हे बरोबर घेऊ नये तसेही अनेक पदार्थ म्हणजे काही ऍसिड प्रोड्युसिंग असतात हो। काही अल्कली प्रोड्युसिंग असतात तर ते जर एकत्र झाले तर मग ते दोन्ही निष्प्रभ होतात तर म्हणून हे बरोबर आहे आणि मांसाहार आणि हे याकरता नाही घेऊ की खूप लवकर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तसेच पदार्थ खराब होतात तर खूप त्याच्यामध्ये जीवाणू विषाणू वाढण्याची भीती असते कारण ते असे ठेवायला नको हो, ते हो। ताबडतोबच ताज करायला पाहिजे म्हणूनही ते टाळायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर भरपूर आपण आ, आ, मसाले खातो आणि त्याच्याबरोबर जितक्या भाज्या खायला पाहिजे त्या खाल्ल्या नाही जात उन्हाळ्यात तशाच भाज्या कमी मिळतात परंतु प्रयत्न असावे की जी पण हो। भाजी मिळते जी आपल्या खेड्यातल्या भाज्या आहेत हिरव्या म्हणा ज्या पण आहेत त्या सगळ्या खायचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे भाजीशिवाय जीवन व्यर्थ आहे खरे खरं मॅम आता खरं तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पण जाता जाता थोडक्यात या मुद्यांना स्पर्श करा खरं तर हे सविस्तर उत्तर देणारे मुद्दे होते पण आपल्याकडे वेळ कमी आहे समुद्राच्या किनारी राहणारी आणि पठारावर राहणारी माणसं जी आहेत त्यांच्या आहारामध्ये थोडासा काहीतरी बदल हवा का आणि आहार कसा असावा आणि वृद्ध लोकांसाठी जाता काय सांगा नाही उन्हाळ्याचा त्रास वृद्धांना खूप लवकर होऊ शकतो चक्कर येणे किंवा हो। तितकं त्यांचं खाद्यपदार्थांचं सेवनही कमी असतं किंवा तितकं पेय प्रकार पण घेतलं जात नाही तर शक्यतोवर त्यांनी दुपारच्या वेळेला उन्हामध्ये जाऊ नये सकाळच्या वेळेला व्यायाम निश्चित करावा संध्याकाळच्या वेळेला फिरायला जावं आणि आहार सात्विक हलका हलका असावा त्याच्यामध्ये खिचडी आहे उपमा हो। आहे असे खाद्यपदार्थ किंवा नाश्त्यामध्ये आपले पारंपरिक पदार्थ आणि पूर्ण असावा तो असा नुसता एक वन आयटम लंच किंवा वन आयटम डिनर असं नसा त्या तो मग संतुलित नाही राहत आणि समुद्रकिनारी राहणाऱ्यांना घाम येत नाही म्हणून पुष्कळ अशी हवा असते किती खेळ बरेचदा असंही होतवान मग ते कमी पाणी पितात तर ते फार चुकी धोक्यात चुकीचं आहे तर त्यांनी वेळोवेळी व्यवस्थित पाणी पिण्याची गरज आहे जेवणानंतरच पाणी पिवाव जेवताना पाणी पिऊ नये आणि या दृष्टीने मी म्हणते की जर हे केलं कारण शेवटी तुम्हाला आरोग्य असं सहजासहजी मिळणार नाही यू हॅव टू गो आउट ऑफ द वे यू कॅनॉट गेट इट बाय द वे हे लक्षात ठेवून याच्याकरता आपण वेळ दिला पाहिजे शेवटी आपण पैसे कशाला कमवतो खरंय खरंय म्हणजे आता थोडक्यात इथे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो ते त्या <laughs> अन्नाकडे <आगे>। ब्रह्म <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> ने या दृष्टिकोनातनं बघितलं तर उन्हाळा काय पावसाळा काय कुठलाही ऋतू आणि कुठलीही वेळ असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निसर्गाशी तादात्म्य व तादात्म्य आपण बऱ्याचदा म्हणतो म्हणजे नेमकं काय निसर्गामध्ये फिरायला जाणं एवढंच आपला निसर्गाशी संबंध आहे का तर त्याने आपल्याला दिलेले जे काही घटक का आहेत त्याच कशा पद्धतीने सेवन करणं हाही भाग खूप महत्वाचा आहे आणि मॅडमने जसं जाता जाता सांगितलं की आपण ज्याच्यासाठी हे सगळं कमवतो कष्ट करतो ते अन्न घटक खाताना जरा विचार करून खाऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याचा त्रास कमी भेडसावेल हा उन्हाळा तुम्हाला सुखाचा जाईल थंड जाईल अशी आम्ही आशा करतो आजच्या <laughs> कार्यक्रमाच्या निमित्ताने कसा वाटला कार्यक्रम अवश्य प्रतिक्रिया कळवा त्यासाठी लागणारा पत्ता असा आहे फेसबुक आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी ईमेल आय डी आहे सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम यूट्यूबवर हा कार्यक्रम आपण अवश्य बघू शकता त्याचा लागणारा पत्ता डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपण आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा मॅम तुम्ही आज आलात आणि खरोखर खूप छान माहिती दिलीत आणि असे जे पदार्थ आहेत की जे आमच्या अन्न घटकातन आहारात दैनंदिन ह्याच्यातनं निघून गेलेत त्यांची एक उजळणी झाली त्यानिमित्ताने ही सगळी माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून मी आपले आभार मानते मला धन्यवाद झाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह